ट्रांसफॉर्मर वेल्डिंग ट्रांसफॉर्मर अदायत एसी ऑल्टरनेटिंग करंट ई रु मेषीन अदान अदायत इंटे कंप्लीट नेगटीव ऑल्टरनेटिव करंट अदी इधा ई वेल्डिंग मेषीन इत ट्रांसफॉर्मर रेक्टिफायर इत एसी डीसी आखिरी अदान इंटे व्यत ट्रांसफॉर्मर ऑल्टरनेटिंग करंट ट्रांसफॉर्मर रेक्टिफायर द्वारा एसी नमुक डीसी आखिरी मेषीन अद डायरेक्ट डीसी आखिरी मेषीन वेरे जनरेटर डीजल वेल्डिंग मेषीन इतना डायरेक्ट वो अब इधर वेल्डिंग मेषीन अब इतना इधर होल्डर वेल्डिंग होल्डर इंटे मेले इतना इलेक्ट्रोड इलेक्ट्रोड मेले इन फिट नाम स्ट्राइक इन स्टार्ट आकणी स्ट्राइक इन नाम स्ट्राइक स्ट्राइक वाड़े अब इतना आर्क पेरेंट मेटल जंप अब या मुंबस अब आ जंप ना स्ट्राइक वाड़ी चैप आ गापि आर्क लेंत अब आर्क या पर आर्क लेंत संगति आर्क लेंत मूं विधति डेफिनेशन द डिस्टेंस बिटवीन द टिप ऑफ द इलेक्ट्रोड एंड द पेरेंट मेटल दैट इज कॉल्ड आर्क लेंथ कूड़ी द डिस्टेंस बिटवीन द टिप ऑफ द इलेक्ट्रोड एंड द पेरेंट मेटल दैट इज कॉल्ड आर्क लेंथ आर्क लेंथ मून टाइप थ्री टाइप शॉर्ट आर्क लेंथ मीडियम आर्क लेंथ लॉन्ग आर्क अब नाम स्ट्राइक गैप आ गैप आर्क लेंथ अब ना ओर पोसीशन बिल्डिंग आर्क लेंथ कुछ व्यत का वाले इंपॉर्टेंट संगति आर्क लेंथ अब इत इलेक्ट्रोड होल्डर इत वेल्डिंग केबि फोर हंड्रेड एम्पियर ई केबि शक्ति सिक्स हंड्रडो इन अब इन करंट अड्जस्टमेंट नमुक एम्पियर वे फिफ्टीन मुद फोर हंड्रेड ट्वेंटी वे एम्पियर या पर अब नमक और प्लेट कटिकाल प्लेट थिकनेस नोक अच्छे ऐसी राड उपयोग अिकनस अईस नोक अदा वाले इंपॉर्टेंट प्लेट प्लेट कटिकाल अिकनस नोक या पढ़िपा सिक्स एम एम प्लेट अब प्लेट पेरान मैल्ड स्टील मैल्ड स्टील इन मैल्ड स्टील पच इन मैल्ड स्टील अब इत मैल्ड स्टील अब इन मैल्ड स्टील सें सिमिलर टाइप डिसिमिलर टाइप सिमिलर टाइप इन इंटे सैज कोड इलेक्ट्रोड को सैस इलेक्ट्रोड को सिक्स वन थ्री सिक्स वन एट वे रोड सेवन सीरो वन एट वे रोड सीरों वन सीरों सेवन एट सेवन सीरों वन एट वे रोड नाम उपयोग अभी लो हाइड्रेज रोड सेवन सीरों वन एट लो हाइड्रेज रोड अदान गलफिल जेट रोड इत साधारण रोड रोड नंबर अुसरच रोड क्वालिटी बढ़ न 600 अगले पन्े पदमू अब नाम नमक कोमन उपयोग अरुद पदमू
ലാസ്റ്റിൽ പൈപ്പിലെത്തുമ്പോഴാണ് 70-18 വരുന്നത്. അതൊരു റോഡ് പറയും, കോസ്റ്റ്ലി റോഡാണ്. ഇതിലും ഭയങ്കര കോസ്റ്റ്ലിയാണ് ആ റോഡ്. 60-10 വരും. 60-10 എന്ന് പറഞ്ഞ വേറെ റോഡ്, അത് റൂട്ട് അടിക്കാൻ തരും. റൂട്ട് എന്ന് പറയുന്ന സംഗതി ഇല്ല, ജോയിന്റ് ആക്കുമ്പോൾ അതിന് ഗ്യാപ്പ് വേണം. അത് ഞാൻ കാണിച്ചു തരാം, ഞാൻ എല്ലാം ഉണ്ടാക്കി വെച്ചിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ ട്രാൻസ്ഫോമർ, റെക്ടിഫയർ, ഇത് തമ്മിലുള്ള വ്യത്യാസം നമ്മളറിയും. ഇത് തമ്മിലുള്ള വ്യത്യാസമാണ് പൊളാരിറ്റി. ഈ രണ്ട് മെഷീൻ, ഇത് ട്രാൻസ്ഫോമർ, റെക്ടിഫയർ, ഇതിന് വ്യത്യാസം കാണുന്നത് പൊളാരിറ്റി. എന്താണ് പൊളാരിറ്റി? പൊളാരിറ്റി ഡി സി സർക്യൂട്ടിലൂടെ കറണ്ട് പാസ് ചെയ്യുന്നതിന് ഞങ്ങൾ പൊളാരിറ്റി. ഡി സി സർക്യൂട്ടിലൂടെ കറണ്ട് പാസ് ചെയ്തതിന് പൊളാരിറ്റി ഉണ്ട്. അപ്പോൾ പൊളാരിറ്റി വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആണ്. പൊളാരിറ്റി രണ്ട് വിധമുണ്ട്, ടു ടൈപ്പ്, സ്ട്രെയിറ്റ് പൊളാരിറ്റി, റിവേഴ്സ് പൊളാരിറ്റി. സ്ട്രെയിറ്റ് പൊളാരിറ്റി മീൻസ് മൈനസ്, റിവേഴ്സ് പൊളാരിറ്റി മീൻസ് പ്ലസ്. അത് ട്രാൻസ്ഫോമർ റെക്ടിഫയറിൽ അതുണ്ടാവും, ട്രാൻസ്ഫോമർ അതുണ്ടാവും. വളരെ 100% ക്വാളിറ്റി വെൽഡിംഗ് ഒക്കെ വരുമ്പോൾ, എക്സ്റേ ക്വാളിറ്റി വെൽഡിംഗ് വരുമ്പോൾ ശരിക്കും ട്രാൻസ്ഫോമർ റെക്ടിഫയറോ അല്ലെങ്കിൽ ജനറേറ്ററോ വരും. ട്രാൻസ്ഫോമർ മാത്രം പറ്റി ഫോൾട്ട് വരും, കേട്ടോ. അതാണ് ഈ വെൽഡിംഗ് മെഷീനെ പറ്റി ഞാനിപ്പോൾ പറഞ്ഞത്. കൂടുതൽ നമ്മൾ വെൽഡിംഗ് ചെയ്യുമ്പോഴും നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാക്കാം, ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വെൽഡിംഗ് സ്ട്രൈക്ക് ചെയ്ത് കാണിച്ചു തരാം.